आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। हुतात्मा गटाचे बळ वाढले, अहिर मुळीक शेळके नायकवडीकट पुन्हा एक कारखाना निवडणुकीच्या तोंडावर एकी। हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्या उपस्थितीत नंदकुमार शेळके, राष्ट्रवादीचे अंकुश अहिर यांनी हुतात्मा गटात प्रवेश केला। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी सभासद आणि अन्य घटकांच्या उन्नतीसाठी वैभव नायकवडी यांच्या हातात हात घालून यापुढे काम केले जाईल अशी घोषणा नंदकुमार शेळके यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली। शेळके यांच्यासह अंकुश अहिर याआधी नायकवडी गटाचे विरोधक मानले जात होते। त्यांच्या या निर्णयामुळे हुतात्मा गटाचे बळ वाढले आहे। प्रामुख्याने हुतात्मा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दोन नेते वैभव नायकवडी यांच्याकडे आल्याने नायकवडी गटाचे बळ वाढले आहे। नंदकुमार शेळके म्हणाले, क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी सामान्य माणसाला आणण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत या कारखान्याची निर्मिती केली। हा कारखाना परिसराच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे। ही संस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार आहोत। कारखाना यापुढेही सामाजिक विकासाचा मुख्य स्रोत राहिला पाहिजे यासाठी आम्ही नायकवडी यांना बळ देणार आहोत। या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सातत्याने जादा ऊस दर देतानाच अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत। हीच गोडदोड सुरू राहण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे। साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील 15 गावांचा विकास व्हावा यासाठी पडेल ती जबाबदारी पार पाडणार आहोत। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत नेते दत्तात्रय शेळके आणि सहकाऱ्यांनी अतिशय कष्टाने या कारखान्याच्या उभारणीत योगदान दिले आहे। आमचे काही मतभेद होते ते आता दूर झाले आहेत, त्यामुळे एकदिलाने काम करणार आहोत। कारखान्याची निवडणूक सुरू आहे, ही निवडणूक हुतात्माच्या परंपरेप्रमाणे बिनविरोध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अंकुश अहिर म्हणाले, परिवारात पुन्हा आल्याचे मोठे समाधान आहे। वैभव नायकवडी म्हणाले, आम्ही शरणाने बाजूला होतो, मनाने नाही। गावातील जुना गट एकत्र होण्याची ही सुरुवात आहे। गौरव नायकवडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।